अजित पवार 3 महिन्यात जेलमध्ये दिसणार, अजित पवारांबाबत शालिनीताईंचं मोठं विधान. नमस्कार. राज्यातील ज्येष्ठ राजकारणी आणि दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे येत्या 3 ते 4 महिन्यात तुरुंगात दिसतील असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी हायकोर्टात आपण 3 अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शालिनीताई यांनी म्हटलंय की 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका आहेत. या निवडणुका त्यांना लढवता येणार नाहीत, कारण त्यावेळेला ते जेलमध्ये असतील. पुढच्या 10 दिवसात मी त्यांच्या विरोधात 3 अर्ज हायकोर्टात दाखल करणार आहे. हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे 25,000 कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहे. त्यांच्यावर FIR दाखल करा असं कोर्टानं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, पण कारवाई काही झाली नाही. 5 वर्ष फुकट गेली आहे. त्यामुळे याचिकेत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडे पहिली मागणी करणार की आम्ही FIR दाखल केला आहे, त्यामुळं त्यांच्यावर ताबडतोब आरोपपत्र दाखल करावं आणि अजित पवारांना कोर्टासमोर उभं करावं. 5 वर्ष फुकट गेल्यामुळं आम्ही फास्ट्रॅकमध्ये खटला चालवण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत. त्यात आता शालिनीताई पाटलांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांच्या मात्र अडचणी वाढणार आहे. शिंदे फडणवीसांचं सरकार चांगलं सुरू होतं, काही कमी नव्हतं, पण त्यांनी पक्षफळाची सुपारी देऊन अजित पवारांना सरकारमध्ये आणलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं. सुपारीचं राजकारण आम्हाला पसंत नाही, हे उपमुख्यमंत्री काय योग्यतेची व्यक्ती आहे हे सर्वांना माहिती आहे, असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. तर आता शालिनीताई पाटलांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.